नमस्कार, मी डॉक्टर संदीप बिबटे, ब्रेस्ट कॅन्सर सर्जन कार्यरत आहे अपोलो हॉस्पिटलने मुंबईला. आणि हा ऑक्टोबर महिना, ऑक्टोबर दरवर्षी आपण सेलिब्रेट करतो ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस म्हणून. तर बेसिकली अवेअरनेस म्हणजे काय, तर आपल्याला ह्या महिन्यामध्ये सगळ्यापर्यंत, सगळं स्त्रियापर्यंत किंवा सगळ्या लोकांपर्यंत आपल्याला हा मेसेज पोहोचवायचा आहे की ब्रेस्ट कॅन्सर हा अगदी क्युरेबल आहे, ह्याला न घाबरता याला पूर्णपणे ॲक्सेप्ट करून कसं ट्रीट करता येईल याची आपल्याला जागरूकता सगळ्यांमध्ये पोहोचवायची आहे. आणि जोपर्यंत आपण याला अवेअरनेस करणार नाही, तोपर्यंत आपण अर्ली डिटेक्शन करणार नाही. आणि जेव्हा आपण अर्ली डिटेक्ट करू तर हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. तर आपल्याला हा मेसेज सगळ्यांमध्ये पोहोचवायचा आहे. तर आज आपल्यासोबत एक माझी रुग्ण, जी त्यांची सर्जरी 5 वर्षापूर्वी झालेली आहे, ते इथे आलेले आहेत आणि ते आपला एक्सपिरियन्स शेअर करतील आहे. नमस्कार, माझं नाव वैशाली राठी आहे. माझी ट्रीटमेंट 2016 झाली आहे आणि अर्ली डिटेक्शन झालं नव्हतं मला, म्हणजे 8-9 महिने आधीच माहिती होतं की लंप आहे, पण मी इग्नोर केलं त्याच्याकडे. तर आणि जेव्हा कळालं तेव्हा खूपच घाबरल्यासारखं झालं होतं. पण फॅमिली सपोर्ट आणि एक चांगला विल पॉवर आणि फॅमिली सपोर्ट खूप स्ट्रॉंग होता मला, त्याच्यामुळे मी त्याच्यातनं बाहेर येऊ शकले. आणि सरांचा मला खूप चांगला सपोर्ट होता, कारण सरांनी माझी सर्जरी वगैरे केली आहे आणि तेव्हा खूप कन्फ्युजन होतं की काय करायला हवं काय नाही करायला, तेव्हा सरांनी मला खूप चांगलं गाईड केलं आहे. सरांमुळेच या ह्याच्यातनं मी बाहेर पडू शकले, नाही तर मला खूप जड गेलं असतं ते सगळं करणं. आणि खूप कमी वयात माझं डिटेक्शन झालं होतं, ट्रीटमेंट झाली होती, तेव्हा सरांनी मला सजेस्ट केलं होतं की आम्ही एग्स प्रिझर्व करू शकतो, कारण खूप यंग एज होतं माझं. तर तेव्हा मग आम्ही हे सगळं केलं. आणि कारण टेक्नॉलॉजी आता इतकी वास्ट आहेत आणि केमोचे इफेक्ट होतात, तेव्हा आम्ही ही टेक्नॉलॉजी यूज करायचं ठरवलं. आणि मला रिक्वेस्ट आहे की तुम्ही सगळे पण जी टेक्नॉलॉजी आहे अवेलेबल त्याचं चांगलं यूज करा. आणि माझी सगळ्या लेडीजना रिक्वेस्ट आहे की जेव्हा पण तुम्हाला कळतं की एखादी छोटीशी पण लंप आहे किंवा थोडाही डाऊट जातो आहे, तेव्हा तुम्ही प्लीज डॉक्टरांना दाखवा. कारण जितकं लवकर डिटेक्शन होईल तितकी तुमची ट्रीटमेंट स्मूथली जाईल. तुम्ही जितकं लेट कराल, त्याला इग्नोर कराल, तेवढेच कॉम्प्लिकेशन्सही नंतर वाढतील. अगदी बरोबर म्हटलं वैशाली, मी हा मेसेज माझ्याकडे नाही तर ॲज अ पेशंट जे क्युअर झाले की अर्ली डिटेक्शन, की सगळ्यांना माहिती आहे की आपण कमी अर्ली स्टेजमध्ये आपण जेव्हा डिटेक्ट करतो तर क्युअर रेट इमेन्सली वाढतो आणि सगळं नॉर्मल आहे. आज ती ह्या स्ट्रगलमधनं बाहेर येऊन आज मला छोटंसं बाळ 6 महिन्याचं बाळ आहे बिकॉज ऑफ हर अचीवमेंट. आणि ज्या प्रकारे ती क्रायोप्रिझर्वेशन केलं आहे आणि नवीन टेक्निक अडॉप्ट करून आज तिला बेबीसुद्धा प्लान करता येईल, ह्या सगळ्या गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत. बऱ्याच लोकांना, स्त्रियांना माहीत नाही, त्याच्यामध्ये फॅमिली बिल कम्प्लीट करू शकत नाही. तर याच्यामध्ये थीम असं आहे की आपण जितक्या लवकर आपण डिटेक्ट करू तितक्या लवकर क्युअर करते आणि बाकी ऑप्शन आपल्याला नेता येईल. थँक्यू.